ताऱ्यांची योजना या प्रकरणातील आपण आता सध्या पाहणार आहोत ताऱ्यांचे स्थिर या विचारात आपण ताऱ्यांची निर्मिती हा घटक अभ्यासलेला आहे. आता तारे एकदा निर्माण झाल्यावर त्यांची स्थैर्य कशी अवलंबून असते हे आपण पाहूया. तर आपण पाहिलं तारे हे आंतरतारकीय मेघांपासून तप्त वायूचे असे गोल बनतात. तप्त वायूचे गोल म्हणल्यानंतर काय होते पहा. समजा घरातील उकळत्या पाण्याच्या भांड्यावरील झाकण आपण हटवले तर त्याच्यातील वाफ ही घरात सर्व दूर पसरते. म्हणजेच काय होते तर गरम वस्तू ही हवेत लवकर पसरत असते. अशाच प्रकारे आता फळ्यावरील तुम्ही उदाहरण पहा. हा एक समजा तार आहे. तार काय आहे तर तप्त वायूचा गोल. तप्त वायूचा गोल असल्यामुळे त्याच्यावर तप्त वायूचा जो दाब असतो तो ताराला बाहेरच्या बाजूने खेचत असतो. तर ताऱ्याच्या केंद्रकामध्ये जे गुरुत्वीय बल असते ते त्याला आतल्या बाजूस खेचत असते. म्हणजे तुम्ही इथे लक्ष द्या तप्त वायूचा दाब बाहेरच्या बाजूस आणि गुरुत्वीय बल आतील बाजूस अशा दोन्ही बाजूने ताऱ्याला खेचले जाते. तर याच्यावरच ताऱ्यांचे स्थैर्य अवलंबून असते. तुम्ही रस्सीखेचा खेळ बघितलेला आहे का नाही. जर दोन्ही साईडला रस्सी ओढणारे मुलांची संख्या समान असेल तर बल सुद्धा काय असते समान असते. म्हणून त्यांचे स्थैर्य कसे राहते त्या खेळात स्थिरता येते. तर एकीकडचा बल जास्त झाले तर एकीकडची मुलं जिंकतात. अशाच प्रकारे जर गुरुत्वीय बल जास्त झाले तर तारा आकुंचन पावतो आणि तप्त वायूचा ताप जास्त झाला तर तारा प्रसरण पावतो. म्हणजे त्याचा आकार वाढतो. तुम्हाला लक्षात आले का इथे कोणता घटक जास्त महत्वाचा आहे तर गुरुत्वीय बल. ताऱ्यांचे स्थैर्य हे गुरुत्वीय बल तसेच तप्त वायूचा ताप यांच्यावरती अवलंबून असते. अशा प्रकारे आपण या घटकात ताऱ्यांचे स्थैर्य अभ्यासलेले आहे.